नमस्कार, तेजूज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल असा तवा पुलाव। तर हा तवा पुलाव ज्या ठिकाणी पावभाजी मिळते त्या ठिकाणी तर आपल्याला नक्कीच खावयास मिळतो। तर असा हा तवा पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर बघूया हा पुलाव कसा बनवायचा ते। तर आता आपण ही एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं तेल घालायचं आहे। तर आता आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहे जिरे आणि या दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे। आणि आता तसंच आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक मोठा चिरलेला कांदा, हा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला हा कांदा चांगला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर आता आपला कांदा थोडा परतून झालेला आहे, त्यामध्येच आता आपल्याला हे थोडेसे मटार आहेत ते घालायचे आहेत आणि हे पण थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हा फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण आता याच्यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। तर आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला फरसबी, हे पण परतायचं आहे आपल्याला। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेले टोमॅटो, हे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते मी, कारण आपल्याला तवा पुलावमध्ये टोमॅटोचे प्रमाण थोडंसं जास्त घालायचं असते। तर आता हे टोमॅटो पण आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर आता हे टोमॅटो चांगले शिजून द्यायचे आहे आपल्याला। तर आता हे चांगले टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यावर एक झाकण ठेवून देणार आहोत आणि याला 2-3 मिनटं शिजून देणार आहोत। तर आता 2-3 मिनटं झालेले आहेत आणि टोमॅटो पण चांगले मऊ असे शिजलेले आहे, तरी आपण थोडेसे या चमच्याने थोडंसं स्मॅश करून घेणार आहोत याला। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर। आता याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर, ही काश्मीरी मिरची पावडर आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे पावभाजी मसाला। पावभाजी मसाला हा तवा पुलावमध्ये खास करून वापरला जातो, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला याच्यामध्ये वापरलात तरीही चालेल। तर आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1-2-3 चमचे पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे मसाले छान असे शिजतील आणि करपणारही नाहीत, त्यामुळे ह्याचा फ्लेवर असा छान याच्यामध्ये या भाज्यांमध्ये उतरेल। आपल्या ह्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हा बिर्याणी राईस। हा बिर्याणी राईस मी आधी करून घेतलेला आहे, तर हा बनवताना त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला घातलेला आहे आणि तो बनवून घेतलेला आहे। तर हा राईस आता आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा राईस आता आपला एकसारखा मिक्स झालेला आहे, म्हणजेच आपला तवा पुलाव बनवून तयार झालेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपण या प्लेटमध्ये तवा पुलाव काढून घेऊया। हे बघा रंग किती सुंदर आलेला आहे याचा आणि याची टेस्टही खूप छान लागते। तर आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। तर आजची आपली रेसिपी तवा पुलाव बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा।